मित्रांनो, ट्रॅव्हल गुरु सत्यामध्ये सगळ्यांचं स्वागत. आणि आजच्या व्लॉगमध्ये मी सृष्टी विला, हा विला जो स्पर्श प्रॉपर्टीज मध्ये, हा विला म्हणजे ज्ञानेश्वर मस्यांनी पूर्ण केलेलं त्यांचं स्वप्न, जे 2020 त्यांनी सुरुवात केली आणि 2021 आधी हा विला पूर्णपणे तयार केला. हा स्विमिंग पूल याची पूर्णपणे काळजी ते स्वतः पर्सनल लेवलला घेतात आणि कोणालाही सर्व्हिसिंग देऊन कुठेही मेसअप झालं तर कदाचित आपले क्लायंट तुटतील याची भीती त्यांना वाटते. म्हणून याची संपूर्ण जबाबदारी ही त्यांनी स्वतःकडे घेतलेली आहे. आणि याचं मला खरंच कौतुक वाटतं की असा शेतकरी जो स्वतः विला ओनर झालेला आहे. आता आपण पाऊल ठेवूया त्या हॉलमध्ये. हा जो हॉल आहे, बराच प्रशस्त असा हॉल की जिथे 10 ते 15 म्हणा सहज झोपू शकतात. टेलिव्हिजन सेट उभा केलेला आहे, बेड्स आहेत, सोफा आहे आणि रिक्रिएशनसाठी कॅरम बोर्ड, चेस सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याला अटॅच असलेला हा टेरेस जिथे शांतपणे आपण बसू शकतो. यंगस्टर्स असतात, काही लिकर्स घेणारे असतात, ते सुद्धा या ठिकाणी एन्जॉय करू शकतात. ती सुंदर अशी बैठक त्यांनी बनवलेली आहे की जिथे लोक रिलॅक्स होतात आणि मुंबईसारख्या शहरातून अशा दगदगीतून कुठेतरी आपल्याला निवांत मिळावा आणि शांतता मिळावी याकरता मुंबईतून जेव्हा ते निघतात तर 2-2.5 तासाच्या अंतरावर कुठची अशी हिरवळीची सुंदर अशी निसर्गाची जागा मिळाली तर ती तरुण पिढी आवर्जून बुकिंग करते आणि लगोलग विकेंड्सला निघून जाते. आणि हा सुंदर देखावा या टेरेसवरून स्विमिंग पूलचा तुम्ही पाहू शकताय. त्याची छान कल्पना त्यांना सुचली आणि त्यांनी हा विला बनवला. आणि विलाच्या समोर तुम्ही पाहताय ते एक छोटस लॉबी टाईप्स बनवलेला गेस्ट हाऊस. त्याच्या बाजूला आपण पाहतोय तर किचन आहे. तर आपण एकदा या किचनला सुद्धा भेट देऊया. आपण सृष्टी रिसॉर्टचा छोटासा किचन संपूर्ण जेवण हे इकडेच बनतं. ते सुद्धा कस्टमाइज, जशी लोकांची आवश्यकता आहे, गरज आहे, त्याप्रमाणे त्यांना जेवण दिलं जातं. या विलाची खासियत आहे स्वच्छता. आणि स्वच्छता हे प्रकाशभाऊ पूर्णपणे ठेवतात, पूर्ण काळजी घेतात की येणाऱ्या कस्टमरला हायजीन मेंटेन होताना दिसेल. तर खरंच ही खासियतच आहे. आणि रूम्स बघा तुम्ही, खूप छान असे AC आणि सेल्फ कंटेन्ड आहे टॉयलेट. बेड्स 2 लोक सहज झोपू शकतात. छान असा बेडरूम. तसाच एक अजून एक बेडरूम आहे त्याच्या लगत, तो आपण पाहूया. तोही तसाच AC, फ्रीज, एक मिरर युनिट मेकअपसाठी आणि टॉयलेट. खूप छान आणि सुंदर अशी जागा. तर मित्रांनो, आता शशांक जो एक क्लायंट आहे आणि सृष्टी रिझॉर्टवरती त्याने ओव्हरनाईट स्पेंड केलं आहे, तर दादा तुला कसा वाटला अनुभव? अतिशय उत्कृष्ट असा हा विला आहे. स्विमिंग सर्व्हिस असो, स्विमिंग पूल असो किंवा रूम असो, रूम पण खूप चांगलेच क्लीन होते. ओके. पूल क्लीन होता फर्स्ट ऑफ ऑल आणि इवन वॉशरूम्स अँड एव्हरीथिंग वॉज क्लीन. ओके. या व्यतिरिक्त फूड सर्व्हिस जी होती उत्कृष्ट होती. फूडची टेस्ट क्वालिटी खूप क्वालिटी खूप चांगली होती फूडची. आणि असं एकंदरीत सगळं बघायला गेलं तर या विलाची रेटिंग मी 5/4 मी विलाला रेटिंग देईन. ओके. रेकमेंड करू शकतो तू? नक्कीच. ओके. व्हॉट अबाउट यू सर? ऑल गुड. तुम्हाला गुड? थँक्यू. खूप यंगस्टर्सचा चांगला रिस्पॉन्स आहे या सृष्टी विलाचा. आणि मला वाटतं की रिझॉर्ट ज्या सगळ्या गोष्टी पुरवल्यात त्या यंगस्टर्सना गृहित धरूनच पुरवलेल्या आहेत. म्हणजे स्विमिंग पूल म्हणा,
ज्या रीतीने विला आहे त्याची जागा आहे आणि सगळा जो स्पेस एवढा छोटा असून छानपणे यूज केलेला आहे. रेंडांसाठी ठेवलेले एक छोटंसं शॉवर्स, एक छोटंसं लॉबी टाईप रेस्ट हाऊस, किचन, मोठा हॉल जो आपण पाहिला आहे आणि हे रूम्स खूपच छान असं मेंटेन असलेला सृष्टी विला. आवर्जून येण्याची जागा. कर्जतमध्ये जेव्हा कधी येता तर या विलाला नक्कीच तुम्ही भेट देऊ शकता. तर मित्रांनो, आता आपण भेटणार आहोत ज्ञानेश्वर मसेंना, जे या सृष्टी विलाचे ओनर आहेत. नमस्कार दादा, कसं आहेस? मजेत. अच्छा, मला एक सांग, या गावातला तू बरोबर, पण विला रिसॉर्ट ही कॉन्सेप्ट तुझ्या डोक्यात कशी काय आली? मुळात एक 12 ते 13 वर्षापासून ही स्पर्श एक्सपर्ट म्हणून कंपनी नावारूपाला आली. स्पर्श. अच्छा, जिथे आपण उभं आहे ह्या एरियाला स्पर्श प्रॉपर्टीज आहे. बरोबर. प्रत्येकाने इथे येणे प्लॉटिंग घेतली, प्रत्येकाने कोणी विला बांधले, कोणी म्हणजे गावातल्या लोकांनी जागा विकल्या. गावातल्याने विकल्या पूर्ण. अरे बापरे. आणि ज्या वेळेस खालची तुम्ही बघाल, खालच्या बाजूला आपली भातची निघाली, भात पिकाची जागा आहे, तर ती अर्धी जागा आपल्या या एन ए प्लॉटिंगमध्ये निघाली. बरोबर. तर मग ती एन ए प्रॉपर्टीमधली जागा आपण काय करायचं, ते लोक बोलले आम्हाला द्या. पण एक आपल्यापासून पुढच्या काही लोकांना हे पाहिजे, प्रेरणा पाहिजे. आपला मराठी माणूस काहीतरी करू शकतो. बरोबर. ह्या संकल्पनेतनं आपण एक छोटासा विला उभा केला. बरोबर. त्याच्यामध्ये आपण स्विमिंग पूल, 2 बेडरूम, हॉल, स्वतः किचनमधनं आपण पदार्थ बनवून देतो. स्वतःचे देतो. हा, कुठे बाहेर जायची गरज नाही. लोक इथे येतात, त्यांना इथंच गरमागरम जेवण आपण इथनं देतो. महत्त्वाचं सगळं जेवण इकडेच बनतं, बाहेर जायची गरज नाही, कुठेच जायची गरज नाही. स्वतःचे कुक आहे त्यांचे, ते अप्रतिम जेवण बनवतात. आपण लोकांना विचारलेलं आहे आणि त्यांचे अनुभव सांगितले त्या लोकांनी, ते खरंच वाकणार. आणि मुळात आपण एका वेळेस एकच ग्रुप घेतो, मग ती 10 लोक असो, 15 असो किंवा 20 असो. बरोबर. एका वेळेस एकच ग्रुप, त्यांना भरपूर प्रायव्हसी देतो आपण. जास्तीत जास्त आपण 20 लोकांना अकॉमोडेट करू. 20 लोकांपर्यंत आहेत. आणि मिनिमम किती लोकांची गरज असते? समजा जर शनिवार रविवारसाठी आपण मिनिमम 15 माणसं जर आपल्याला लागतात. मिनिमम 15 लागतात फक्त शनिवार रविवार. शनिवार रविवारसाठी. बरोबर. आणि वीकडेसाठी जरी 10 लोक आली, 8 लोक आली तरी चालून जातं आपल्याकडे. बरोबर. बरोबर. आणि आपल्या इथली कॅपॅसिटी 21 माणसांची आहे. 20 माणसं आपण मॅनेज करू शकतो. आणि 20 माणसांच्या पेक्षा जर जास्त आली, 30 आली किंवा 40 आली, तर आपल्याकडं 2 कॉटेज आहेत, त्याच्यामध्ये आपण हा त्या कॉटेजमध्ये माणसं शिफ्ट करू शकतो. बरोबर. आणि सर्व्हिस इथूनच मिळणार सगळी, फक्त रात्री झोपण्याकरता आपण कॉटेजला पाठवतो इकडे. बरोबर. आणि आपला रेट इथला शनिवार रविवारचा रेट आहे आपला 1800 रुपये पर पर्सन. बरोबर. आणि विकडेजमध्ये? विकडेजमध्ये आपण 1600 रुपये घेतो. बरोबर. बरोबर. आणि कुठचं स्टेशन जवळ आहे इकडनं, जर एखाद्याला यायचं आहे मुंबईवर? नेरळ 14 किलोमीटर इथनं आपल्याला. बरोबर. आणि कर्जत 17 किलोमीटर. बरोबर. तर नेरळपासून आपल्याला 600 मिळून जाते. जर तुम्ही ट्रेन येणार असेल तर तुम्हाला नेरळ स्टेशनपासून 600 मिळते इथपर्यंत. आहे लोक तुम्हाला इथपर्यंत ड्रॉप करतात, घेऊन पण जातात तुम्हाला नेरळपर्यंत. अच्छा. खूप छान सांगितलं दादाने. आणि महत्त्वाचं काय आहे की एक मराठी माणूस स्वतः या व्यवसायात उतरला आहे, स्वतः ही जागा न विकता त्याने स्वतः हा विला उभा केला आहे आणि स्वतः रन करतो आहे, स्वतः त्याची काळजी घेतो आहे. असे फार कमी लोक आहेत जे स्वतःची प्रॉपर्टीची काळजी घेतात आणि रन करतात. तर मला खरंच त्याचा अभिमान वाटतो आणि तुला खरंच शुभेच्छा देतो. हां. एक मराठी उद्योजक म्हणून आणि ज्या रीतीने तू यांच्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतोस, की यंगस्टर येतात त्या क्राऊडला सांभाळणं, त्यांची काळजी घेणं, त्यांना चांगलं जेवण देणं आणि त्यांची सोय करून देणं. धन्यवाद.